सरिता कुठे? मॅडम संध्याकाळीच बाहेर गेलेत. अजून आले नाहीत? नाही, उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या म्हणून सांगितलंय. सरिता, ए सरिता, का असं वागलात माझ्याशी? म्हणजे त्या दिवशी पत्र फाडलं, मला सगळं सांगितलं, पण तरी सुद्धा त्या दिवशी जे म्हटलं ते आजही खरं आहे. पत्रातला मजकूर जरी खरा असला तरी त्यातली भावना अशुद्ध आहे. सौदामिनीचं प्रेम एक तर्फी आहे, तरी तू माझ्यावर आरोप करतेस आज इतक्या वर्षानंतर? मी आरोप नाही करत आहे. माझ्याशी असे का वागलं हा आरोप नाहीये. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला सुसरिता. पत्र वाचून तुझ्या मनसंख्येची पाल चुकचुकली, हो ना? सौदामिनीचा फोन आला होता. ती म्हणाली तुमच्यासाठी ती फायनान्स करते, फक्त तुमच्यासाठी. आणखी काय समजायला हवं होतं? मी अशी शुगर फॅक्टरी नकोच मला, जी आपल्या आनंदी संसारामध्ये मिठाचा खडा टाकेल. मी प्रपोजल विथड्रॉ केलाय. काय? तेच सांगून आलो मी तिला. जेवायला वाढू ना. मला भूक नाहीये. मला सुद्धा उपाशी ठेवणार. सॉरी. काय करते? आपल्या देवाला चुकले म्हणायला लाज कसली. माझ्या कपाळावरच्या कुंकवाचं तेज वाढवलंस तू आज. तुझ्या शुक्रवारच्या व्रताचं उद्यापन लवकरच करेन मी.